गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, दिस इज़ डॉक्टर महेश मुदगल एंड वी आर गोइंग टू डिस्कस न्यू टॉपिक टॉक्सिकोलॉजी द थेरेपेटिक इंडेक्स TI. वी हैव ऑलरेडी अपलोडेड दिस वीडियो बट ड्यू टू सम टेक्निकल प्रॉब्लम द वीडियो ऑडियो वॉज नॉट देयर, सो वी आर कंडक्टिंग दिस लेक्चर अगेन द थेरेपेटिक इंडेक्स TI. नाउ इन द लास्ट लेक्चर विच आई हैव जस्ट अपलोडेड दैट वॉज रिलेटेड टू द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपोजर ऑफ पर्टिकुलर कंपाउंड. नाउ वट इज थेरेपेटिक इंडेक्स, लेट्स सी. Therapeutic index means the comparison of the amount of therapeutic drug which is necessary to cause the therapeutic effect to the amount which causes toxicity. याला आपण थेरपेटिक इंडेक्स म्हणू. थोड्याफार प्रमाणामध्ये इंडेक्स म्हणजे काय, तर हे रेंज आहे, ठीक आहे, जे 1 ते 10 असं आपण रेंज म्हणतो ना. तसं आपण असं म्हणतो का की माणसाची हाईट किती आहे, आपण म्हणतो की माणसाची हाईट ही ॲव्हरेज 4 ते 6-7 फुटापर्यंत असते, ठीक आहे, तर त्याला आपण रेंज म्हणतो. तर आपण ही आता थेरपेटिक इंडेक्स म्हणजे काय, तर आपण मागाशीच बघितली की कोणचे कंपाऊंडचं आपण जेव्हा 2 स्टडी करतो, एक तर टॉक्झिसिटी स्टडी करतो किंवा त्याच्या ड्रग पोटेन्शियल किती आहे, तो एका चांगला ड्रग बनू शकते का, ती स्टडी करतो. तर हे 2 जे आहे हे काढण्यासाठी आपल्याला जे तयारी करावी लागते त्याला आपण म्हणतो थेरपेटिक इंडेक्स. तर हा दुसरं तिसरं नसून कम्पॅरिझन आहे, कशाचं, की तुम्ही किती अमाऊंट बॉडीमध्ये एक्सपोज केली आहे कोणत्याही थेरपेटिक ड्रगची, ज्याचा थेरपेटिक इफेक्ट मिळेल, म्हणजे चांगला इफेक्ट मिळेल, ट्रीटमेंट इफेक्ट मिळेल, आणि किती अमाऊंट अशी तुम्ही ॲडमिनिस्टर केली आहे त्याच डोसची ज्याच्यातून तुम्हाला टॉक्झिसिटी मिळेल. म्हणजे 1 मिलीग्रॅममध्ये तुम्हाला त्याचा ड्रग इफेक्ट मिळून आला आहे आणि 10 मिलीग्रॅममध्ये त्याचा टॉक्झिसिटी मिळून आली आहे. तर 1 ते 10 हे काय झालं, तुमचं थेरपेटिक इंडेक्स, ठीक आहे. सोप्या शब्दामध्ये काय, सो इट मीन्स द रेंज ऑफ डोसेस बिटवीन एफिकेसी अँड टॉक्झिसिटी. रेंज ऑफ डोसेस बिटवीन एफिकेसी अँड टॉक्झिसिटी. सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस, हे आपल्याला हेल्प करतं टू ऑप्टिमम फॉर द जनरेटिंग ऑफ ऑप्टिमम थेरपेटिक व्हॅल्यू अँड एक्सक्लुजन ऑफ अनएक्सेप्टेबल साईड इफेक्ट्स किंवा टॉक्सिसिटी. तर आपल्याला थेरपेटिक इंडेक्स जर माहीत पडला तर आपण याच्या मदतीने ह्या कोणत्याही कंपाऊंडचे जे बेनिफिट्स आहे ते जास्तीत जास्त मिळून साईड इफेक्ट्स कमी करण्याचा प्रयत्न आपण थेरपेटिक इंडेक्सच्या मदतीने करू शकतो. सो थेरपेटिक इंडेक्स जो आहे तो आपण कसा काढतो, तर हा काढतो आपण रेशो घेऊन. रेशो ऑफ कशाचा, सो डोज ऑफ ड्रग्स विच रिस्पॉन्सिबल फॉर कॉजिंग ॲडवर्स इव्हेंट, त्याला थेरपेटिक डोस 50 म्हणू, टू द डोज विच गिव्ज डिझायर्ड फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट, इफेक्टिव्ह डोस 50. तो हा जो थेरपेटिक डोस आहे आणि इफेक्टिव्ह डोस आहे याचा जो रेशो आहे त्यालाच आपण थेरपेटिक इंडेक्स म्हणतो, ठीक आहे. पण लिदल डोज आणि हे इफेक्टिव्ह डोज वगैरे बघितलं होतं. सो ॲनिमल्समध्ये जर थेरपेटिक इंडेक्स काढायचा असेल तर आपल्याला लिदल डोज घ्यावा लागतो आणि इफेक्टिव्ह डोज. मात्र ह्युमन्समध्ये आपल्याला जर काढायचं असेल तर याच्यापासून जो थेरपेटिक इंडेक्स निघाला आहे त्याला थेरपेटिक डोज विथ इफेक्टिव्ह डोज असं काढतो आपण, ठीक आहे. असे बरेचसे ड्रग्ज आहे ज्याचा सिव्हिअर टॉक्झिसिटी आपल्याला बघायला मिळते ॲट सब लिदल डोजेस इन ह्युमन्स. त्याच्यामुळे हे जे मॅक्झिमम डोज जो आहे आपला तो आपल्याला कमी करण्याचा प्रयत्न इथे करावा लागत असतो. जर थेरपेटिक इंडेक्स खूप जास्त असेल तर तो आपल्या कामाचा नाही, सॉरी, थेरपेटिक इंडेक्स जर खूप जास्त असेल तर तो आपल्या कामाचा आहे आणि थेरपेटिक इंडेक्स जर कमी असेल तर तो आपल्याला कामाचा नसतो. कारण जास्त जर रेंज असेल तर त्याच्यामध्ये आपण डोज ॲडजस्ट करू शकतो, पण रेंजेस एकदम कमी मिळालेली आहे, 1 ते 10 असेल तर खूप छान, पण 1 ते 2 असेल तर मात्र आपल्याला तिथे काम करताना डोज कॅल्क्युलेट करता येत नाही. म्हणून थेरपेटिक इंडेक्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो इन ड्रग फॉर्म्युलेशन कोणते ड्रग जर तयार करायचं असेल तर हे ॲडजस्टमेंट जे आहे डोजेसचं ह्याच्यासाठी आपल्याला हायर थेरपेटिक इंडेक्सच कामाचा असतो, ठीक आहे. सो फेवरेबल सेफ्टी रेंज जी आहे ती नेहमी तिथेच आपल्याला मिळते हायर थेरपेटिक इंडेक्समध्ये, आणि म्हणून हायर थेरपेटिक व्हॅल्यूज जे आहे त्या प्रिफर केल्या जातात. जेव्हा जुन्या काळामध्ये ड्रग्सचं डेव्हलपमेंट किंवा ड्रग डिस्कवरी रिसर्च व्हायचं तेव्हा हे
थेरपेटिक इंडेक्स नावाची कन्सेप्ट माहीत नव्हती, पण आता नवीन जी ड्रग डिस्कवरीची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये थेरपेटिक इंडेक्सची कन्सेप्ट आहे आणि ती न्यू ड्रग डिस्कवरीमध्ये वापरली जाते. सो सक्सेसफुल डेव्हलपमेंट ऑफ न्यू ड्रग इज टोटली डिपेंड्स अपॉन द थेरपेटिक इंडेक्स रेशियो ऑफ एफिकेसी अँड सेफ्टी. एफिकेसी म्हणजे काय तर त्याची गुणवत्ता, आणि सेफ्टी म्हणजे काय सुरक्षितता. कोणतंही ड्रग जर दिलं तुमच्या बॉडीमध्ये तर ते सगळ्यात पहिले किती सेफ आहे, त्याच्याने दुसरंच तर काही बिमारी होत नाही आहे. म्हणजे ताप कमी करण्यासाठी दिलं पण इथे तुमच्या एकदम वोमिटिंग व्हायला सुरुवात झाली तर ते तुम्हाला सेफ आहे का नाही, आणि एफिकेसी किती आहे. खरंच ताप दिल्यानंतर खरंच ताप उतरतो का, किती उतरतो, 104 ताप असेल तर तो बरोबर 98.6 येतो का, नाही ते 104 103.8 झाला, मग ते एफिकेसी आहे का ती नाही. तर सेफ्टी आणि एफिकेसीसाठी आपल्याला थेरपेटिक रेशो जो आहे इंडेक्स तो खूप महत्त्वाचा असतो. सो हा जो थेरपेटिक इंडेक्स असतो हा एफिकेसी अँड टॉक्सिसिटी एंड पॉईंट्स आहे, ह्याची काही जरी असले रिझल्ट्स तरी हा थेरपेटिक इंडेक्स जो आहे तो आपण आपल्या सेफ्टी आणि एफिकेसीसाठी वापरू शकतो. एंड पॉईंट्स जरी आपल्याला त्याचे एक्सपेक्टेड जे पाहिजे ते नसले तरी. सो बेस्ड ऑन ऑल दिस थेरपेटिक इंडेक्स प्रपोज थेरपेटिक यूज सेफ्टी ऑर एफिकेसी ऑफ न्यू ड्रग्स कॅन बी फॉर्म्युलेटेड बाय बॅलेन्सिंग द रिझल्ट स्पेसिफिक सेफ्टी विथ एफिकेसी स्टडी. सो समजून घ्या की थेरपेटिक इंडेक्स आपल्याला माहीत पडलेला आहे आणि याच्यात आपल्याला काही त्याचे काही सेफ्टी आणि काही एफिकेसीचे प्रश्न आलेले आहे. म्हणजे कधीकधी तो सेफ नाही आहे पण त्याची एफिकेसी चांगली आहे, कधीकधी तो सेफ आहे पण एफिकेसी चांगली नाही आहे. तर तो जो डोज आहे तो प्रपोज डोज आपण प्लस मायनस करून त्याचे दोन्ही गोष्टी परत व्यवस्थित आणू शकतो, म्हणजे एफिकेसी अँड सेफ्टी. सो तो जो थेरपेटिक ड्रग आहे त्यालाच आपण काय, दिस इज कॉल्ड एज प्रपोज डोज. ठीक आहे, प्रपोज थेरपेटिक यूज. सो इट इज द एक्सपोजर ऑफ ड्रग टू द ऑर्गन ऑर टिश्यू. सो ड्रग कॉन्सन्ट्रेशन जे आहे एक्स्ट्रीमली सॉरी इन रिलेशन टू द टाइम रादर देन फार्माकोलॉजिकल अँड टॉक्सिकल डोज इफेक्ट्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग किती टाईममध्ये देते. सो मार्जिन ऑफ सेफ्टी अँड एक्सपोजर, आता आपल्याला तो जो आपण थेरपेटिक डोज इंडेक्स काढलेला आहे हा आपण कशावरून काढला तर हे थेरपेटिक डोज, इफेक्टिव्ह डोज, लिदल डोज आणि ईडी डोज. आणि हे आपण कसं काढणार तर हे आपण काढणार आहे ह्या फॉर्म्युल्यावरून, ईडी 99, इफेक्टिव्ह डोज 99 आणि लिदल डोज 1. ठीक आहे, सो 100 लोकांना गोळ्या दिल्यानंतर 99 लोकांना 100 जर त्याचा चांगला इफेक्ट आला, डिझायर्ड इफेक्ट, आणि एक व्यक्तीला अनडिझायर्ड इफेक्ट झाला तर तो जो डोज झाला तो झाला आपला मार्जिन मिळवण्यासाठी असलेला डोज, की ही मार्जिन आहे आपली. ठीक आहे, सो दिस पॅरामीटर्स विच इज यूज फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ दिस मार्जिन ऑफ सेफ्टी दे आर कॉल्ड एज डोज ट्रान्सलेशन पॅरामीटर्स. ठीक आहे, अँड वेअर दिस डोज ट्रान्सलेशन ऑकर्स फ्रॉम ॲनिमल्स टू ह्युमन्स. आता ॲनिमल्समध्ये जे काही आपण स्टडीज करतो, बघा कोणतेही केमिकल कंपाऊंड जेव्हा ड्रग म्हणून वापरतो तर पहिले त्याचा सगळा स्टडी ॲनिमल्सवर केला जातो. ॲनिमलवरून आपल्याला एक सेफ डोज मिळतो जो आपण ह्युमन्समध्ये ॲडमिनिस्टर करू शकतो. तर तो जो ॲनिमलमधला सेफ डोज आहे, ठीक आहे, जो आता आपण ह्युमन्समध्ये आणतो तर ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डोज ट्रान्सलेशन प्रोसेस फ्रॉम ॲनिमल्स टू ह्युमन. आणि मग इथे येतं वेगवेगळे, तो जो डोज आता आलेला आहे त्या डोजचे पण वेगवेगळे अभ्यास. पहिला अभ्यास आहे नोएल, त्याच्यानंतर आहे नोएल, नंतर अजून बरेचसे काही आहे पण आपण नोएल घेऊ. नो ऑब्झर्व्ड ॲडवर्स इफेक्ट लेवल सेफ्टी फॅक्टर आणि डेली इंटॅक. ठीक आहे, सो कन्सेप्ट ऑफ एक्स्ट्रापोलेशन ऑफ डोज म्हणजे काय, कन्सेप्ट ऑफ एक्स्ट्रापोलेशन ऑफ डोज.
तर ड्रग डेव्हलपमेंटची जी प्रोसेस तुम्हाला आता थोडीफार सांगितली, त्याच्यामध्ये कोणताही ड्रग ॲनिमलपासून दुसऱ्या स्पेसेसमध्ये ॲनिमलच्या किंवा ह्युमन्समध्ये जेव्हा आपण पाठवतो तर त्याला आपण त्या डोजला थोडंफार चेंजेस करत असतो, त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे सगळे ऑब्झर्व करतो आणि मग त्याला आपण ह्युमन्समध्ये देतो, तर त्याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रापोलेशन ऑफ डोजेस. सो ॲनिमल डज शुड नॉट बी एक्स्ट्रापोलेटेड टू ह्युमन इक्विवेलेंट डोज. ॲनिमल डोज जो आहे तो डायरेक्टली आपण ह्युमन्समध्ये देऊ शकत नाही, जस्ट सिम्पल कन्वर्जन करून बाय बॉडी वेट. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर करायला लागतात, जसं बॉडी सर्फेस एरिया मेथड जी आहे ती, किंवा एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, मेटाबॉलिझम, ब्लड व्हॉल्यूम फंक्शन, प्लाझ्मा प्रोटीन, लिव्हर किडनी फंक्शन, हे सगळं. म्हणजे समजून घ्या, आता एखादा उंदीर आहे, त्याचं वजन आहे 300 ग्रॅम आणि त्याला आपण एक डोस दिला होता आणि तोच डोस आता आपण ह्युमन्समध्ये देत आहे, तर आपण तोच डोस 300 मिलीग्रॅमच्या उंदराला दिला होता, तोच डोस आपण 50 किलोच्या माणसाला देऊ शकतो का? नाही. तर त्यासाठी तो डोस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला लागतात, बॉडी सर्फेस एरिया, एनर्जी एक्सपेंडिचर, मेटाबॉलिझम, ह्या सगळ्या गोष्टी. सो टेस्टिंग ऑफ न्यू ड्रग फॉर द असेसमेंट ऑफ ह्युमन रिस्क स्पेसिस दॅट कोरिलेट्स विथ रिस्क इज सिलेक्टेड फॉर टॉक्सिकोलॉजिकल स्टडीज. सो अशा वेळेस आपण काय करतो की तो जो डोज आहे एक्स्ट्रापोलेटेड झालेला तो ह्युमन स्पेसिससोबत सारखीच असणारी दुसरी स्पेसिस घेतो आणि त्याच्यामध्ये ती टेस्टिंग करतो. त्याच्यामध्ये मग आपण KM फॅक्टर, बॉडी वेट, त्यानंतर BSA तयार केलेलं वी यूज फॉर द कन्वर्शन ऑफ डोजेस फ्रॉम पर मिलीग्राम टू KG टू मिलीग्राम टू मीटर स्क्वेअर डोज. ठीक आहे. सो BSA जे आहे इट कॅन बी एस्टिमेटेड विथ द फॉर्म्युला ऑफ इनकॉर्पोरेटिंग मेजर्स ऑफ बॉडी वेट अँड हाईट, बॉडी साईज मेजरमेंट सच एज लीन बॉडी मास, आयडियल बॉडी वेट आणि बॉडी मास इंडेक्स. सो ह्या सगळ्याच्या मदतीने आपण एक BSA तयार करू शकतो. BSA म्हणजे काय बघून घ्या, आता सांगतो, बॉडी सर्फेस एरिया. ठीक आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन डिटरमाइन द डोज. ठीक आहे. सो डोज इज इक्वली रिलेटेड टू द बॉडी वेट, ऑल्दो इट इज नॉट द ओनली फॅक्टर विच इन्फ्लुएन्स द डोज कॅल्क्युलेशन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ बॉडी वेट. सो दिस ह्युमन इक्विवेलेंट डोज इज एस्टिमेटेड बाय यूजिंग KM फॅक्टर्स व्हॅल्यूज ऑफ व्हेरियस ॲनिमल स्पीसीज and the human data. So human equivalent dose जो आहे, जो आपण आता ह्युमन्समध्ये देणार आहे, तो आपण कसा काढतो, ॲनिमलमध्ये दिलेला डोस पर किलोग्राम MG म्हणजे 300 ग्रॅमचा जर एखादा उंदीर असेल तर 300 ग्रॅमप्रमाणे आपण त्याला किती मिलीग्राम दिलेला आहे ते ॲनिमल्स डिवायडेड बाय ह्युमन्स, याला आपण ह्युमन इक्विवेलेंट डोज म्हणतो. हाउ वेअर दिस डोज कन्वर्शन बिटवीन द स्पीसीज मेनली रिलेटेड टू द मिलीग्राम पर मीटर स्क्वेअर डोज बट नॉट सपोर्ट फॉर ड्रग ॲडमिनिस्टर टॉपिकली थ्रू नोज, सबक्युटेनियस अँड IM रूट्स. हा जो आहे मोस्टली हा कसा ओरलसाठीच आहे, पण जर आपण नोज, नेझल किंवा स्किनमधून किंवा पोट मसल्समधून देत असेल तर मात्र हे आपल्या कामात येत नाही. सो डिटर्मिनेशन ऑफ अनसर्टनिटी फॅक्टर्स टू एक्स्ट्रापुलेट दिस रिझल्ट फ्रॉम ॲनिमल स्टडीज ह्युमन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे अनसर्टन फॅक्टर्स आहे याचं कॅल्क्युलेशन, याचं कन्सिडरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. सेफ्टी फॅक्टर जे आहे इज द इव्हॅल्युएशन ऑफ सेफ्टी इज बेस्ड ऑन द रिस्क असेसमेंट प्रिन्सिपल. रिस्क इज इक्वल टू हॅझार्डस प्लस एक्सपोजर. हॅझार्डस कॅन बी ड्यू टू द टॉक्सिसिटी, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स, बट एक्सपोजर जे आहे ते एक्सपोजर ऑफ ड्रग रेझिस्टन्स मे बी ड्यू टू कन्झम्पशन अँड एनी काइंड ऑफ थिंग्स. तर जसं हे आपण आता हे बघितलं नोएल, ठीक आहे, तर नोएलचं आपण अजून डिटेलमध्ये जाऊ, पण नोएलनंतर मग लोएलसुद्धा आहे. ठीक आहे.
तो नो इल नो ऑब्जर्व्ड ॲडवर्स इफेक्ट लेवल म्हणजे काय? तर हा एक सिम्पल कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण एक पर्टिक्युलर डोस दिला, ठीक आहे, जेव्हा आपल्याला ॲनिमल्समध्ये कोणत्याही प्रकारचे टॉक्झिक किंवा ॲडवर्स इफेक्ट दिसले नाही, तर तो जो हायेस्ट डोस आहे त्याला आपण काय म्हणतो, नो इल, ठीक आहे. एक्झाम्पल, वेन ऑर्गॅनिझम इज एक्सपोज टू डिफरंट लेवल्स ऑफ ड्रग कॉन्सन्ट्रेशन, लेवल इज फाउंड बाय ॲट विच देर इज नो बायोलॉजिकल अल्टरेशन ऑर स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट चेंज. मॉर्फॉलॉजी चेंज, फंक्शनल ॲबिलिटी चेंज, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ॲप्रोप्रिएट कंट्रोल. इट इज डिटरमाइन इन MG/kg पर डे अँड इट कॅन बी यूजफुल इन सेटिंग अप द ऑक्युपेशनल एक्सपोजर लिमिट. नोएल नंतर लोएल आहे, इथे एनच्या जागी एल पाहिजे होता. लोएल म्हणजे काय? तर ड्रग दिल्यानंतर कमीत कमी साईड इफेक्ट दिसला आहे फर्स्ट टाईम, तर तो जो डोज आहे ड्रग्सचा त्याला आपण काय म्हणू, लोएल, ठीक आहे. सो लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्सेस विच विल कॉज ॲडवर्स चेंज इन द मॉर्फॉलॉजी, फंक्शनल ॲबिलिटी, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अँड ऑल दिस थिंग. नोएल आणि लोएल जे आहे त्या ॲक्च्युअल डोज व्हॅल्यूज आहे जे आपण ह्युमन्समध्ये मेडिसिन म्हणून वापरतो आणि ॲनिमल स्टडीजमध्ये सुद्धा वापरतो. सो ADI म्हणजे काय? डेली इनटेक. इथे आपण बघितलं होतं ADI, ठीक आहे. सो ADI म्हणजे काय? तर ॲक्टिव ॲक्सेप्टेबल डेली इनटेक, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ डोज ऑर सबस्टन्सेस. आता हे स्पेशली हे कन्सेप्ट कुठे येते? तुम्ही रोज दिवसातून 4 रोज कोल्ड्रिंक पित असाल, ठीक आहे, तर त्या कोल्ड्रिंकमध्ये असलेल्या जेवढेही काही कंपाऊंड्स आहे ज्याची टॉक्सिसिटी स्टडी झालेली आहे आणि सांगितलं आहे की हे कंपाऊंड तुमच्या बॉडीमध्ये एवढे एवढे गेले तर ठीक आहे, पण याच्यावर जर गेले तर जे साईड इफेक्ट्स आहे, तर त्याला ठरवून दिलं आहे की एवढं एवढं गेलं तर ठीक आहे, तर त्यालाच आपण म्हणतो ॲक्सेप्टेबल डेली इनटेक, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ डोज ऑर सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन फूड ॲडिटिव्ज, व्हेटनरी ड्रग, पेस्टिसाइड्स. This determine the basis of body mass to which organism can be exposed for its lifetime with negligible health risk. It is also called as tolerable daily intake. ADI can be derived from the NOEL, no observed effect level, by the use of safety factors, usually 100, which will provide margin of safety. म्हणजे आपल्याला इथे जो डोज मिळाला असेल त्याच्याही 100% कमी करून आपण हा ॲक्सेप्टेबल डेली इनटेकचा डोज करू शकतो. MG ऑफ द सबस्टन्स पर KG ऑफ बॉडी वेट आपण तिथे तो कन्सिडर करतो. सो ADI व्हॅल्यू जी आहे, ADI व्हॅल्यू इज टोटली बेस्ड ऑन करंट रिसर्च, लॉंग टर्म स्टडीज ऑन ॲनिमल्स, ऑब्झर्वेशन ऑफ ह्युमन. ADI जो आहे, वी नीड टू फर्स्ट डिटरमाइन नोएल, टू डिटरमाइन द नोएल range of doses including highest and lowest dose use. Lowest NOEL usually आपण वापरला जातो during study. NOEL जो आहे it is divided by safety factors conventionally 100 for the ADI, ठीक आहे. High ADI means large amount of molecule is safe to use on regular basis. त्याच्यानंतर tolerable डेली इनटेक मीन्स टोटली फोकसेस ऑन सबस्टन्स विच आर अनवॉन्टेड कॉन्टॅमिनेंट्स. ॲक्सेप्टेबल डेली इनटेक कन्सेप्ट कॅन बी अंडरस्टूड ॲज अ मेजर टू इंडिकेट टॉक्सिसिटी ऑफ लॉन्ग टर्म एक्सपोजर, रिपीटेड इंजेक्शन ऑफ केमिकल कंपाऊंड्स विच इज प्रेझेंट इन द फूड ॲज अपोज टू द ॲक्यूट टॉक्सिसिटी. Threshold value of that particular substance is the level to which it is believed a worker can be exposed per day after day for working lifetime without any adverse event. So acceptable daily intake काय आहे? तर हे दुसरं तिसरं काही नसून इट इज द मेजरमेंट की लॉंग टर्ममध्ये जर एखाद्या मॉलिक्युलला एखादी व्यक्ती एक्सपोज होत असेल तर त्याचे काही साईड इफेक्ट्स आहे. So thank you so much for watching this video. Please watch this video and fill the attendance sheet.